उपस्थित सर्व गावातील गावकरी मंडळी, पंचक्रोशीतून आलेली सर्व भजन प्रेमी मंडळी, दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण मलिनाथ बाबाच्या आश्रमामध्ये अर्थात या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। उचित वेळेला दोन्हीही भजनी मंडळ या ठिकाणी हजर झालेले आहेत। तत्पूर्वी अतिथि देवो भव या न्यायानं आपल्या संस्कृतीची जोपासना म्हणून आपण आपल्या ठिकाणी आलेल्या अतिथीचं आदर किंवा सत्कार करणं उचित आहे। म्हणूनच मी जास्तीचं बोलणं या ठिकाणी टाळून माऊली कृपा भजनी मंडळ मोजे काकांडी या भजनी मंडळाचे प्रमुख हरिभक्त परायण विश्वनाथ महाराज बंडे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यासाठी मी पाचारण करतो। भारत माता सेवा समितीचे राष्ट्रीय सचिव आदरणीय तथा आमच्या सरपंच संघटनेचे जिल्हा अध्यक्ष आणि मलिनाथ बाबाचे निसीम भक्त आणि आमचे प्रेरणास्थान आदरणीय दासरावजी हंबर्डे साहेब यांना मी विनंती करतो की आपण काकांडी भजनी मंडळाच्या प्रमुखाचा शाल श्रीफळ देऊन आपण यथोचित सत्कार करावा ही विनंती। ते इसुनात माती परत यानंतर यानंतर श्री संत बाळगिरी महाराज भजनी मंडळ किवळा या भजनी मंडळाचे प्रमुख परज्ञानाचे गाढे अभ्यासक दत्तभक्त परायण आदरणीय पांडुरंगजी गादगे यांना मी अशी विनंती करतो की आपण सत्कार घेण्यासाठी स्वीकारण्यासाठी आपण या ठिकाणी यावं आणि आदरणीय दासरावजी हंबर्डे साहेबांना विनंती करतो आपण त्यांचा सत्कार करावा। छोटे खाने दोघांचाही सत्कार या ठिकाणी झालेला आहे। तर या ठिकाणी आता आम्ही बोलणं जास्तीचं काही उचित नाही। आपण ज्याची आतुरतेने वाट पाहतात ज्या भजनाची, भजनाला आधीच थोडासा उशीर झालाय आणि दुसरी गोष्ट कार्यक्रम थोडासा मळ्यात असल्यामुळं इथं येणाऱ्या सर्व लोकांची गैरसोय होत आहे किंवा होईल त्याबद्दल कमिटीच्या वतीनं मी आपली जाहीर दिलगिरी व्यक्त करतो आणि दोन्ही भजनी मंडळाला अतिशय विनम्रपणे प्रार्थना करतो। आपल्याला एक तासाचा अवधी दिला जाईल, त्यामध्ये आपण दृष्टांत प्रमेय सिद्धांत वगैरे काही देत असताना एकमेकावर कुणावरही कुणाचंही मन दुखल असं त्यामधून काही वक्तव्य होऊ नये आणि आपण दृष्टांत प्रमेय सिद्धांत देत असताना कोणत्याही संप्रदायाचं किंवा मन दुखवू नये किंवा कुणावर चिकलफेक होऊ नये। कारण या ठिकाणी गतवर्षी खूप मोठा उहापोह झाला या विषयाचा, आता मी त्या खोलात जाणार नाही। ते का झाला, कशासाठी झाला ते तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे, पण आजची परिस्थिती ती नाही आणि गतवर्षीचे म्हणजे ते विचारही आज राहिले नाहीत आणि म्हणून
दोन्ही भजी मंडळाला विनंती करतो, आपल्याला एक तासाचा अवधी आहे. अतिशय सुंदर, जसं इथं लोक ऐकायला भजन जरी कमी असले तरी सगळे पेरणीचे दाणे बियाणं या ठिकाणी उपलब्ध आहे. इथला एक भजन्या बाहेरचे हजारो भजने अशी समानता आहे. आणि एक एक तुमचा शब्द असा येचून घेणारी मंडळी या ठिकाणी आतुरतेनं वाट पाहत बसलेली आहे. आणि म्हणून पंचक्रोशतून आलेल्या सर्व भजन प्रेमिकांचं मी पुन्हा एकदा होत असलेल्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि विशेष विनंती करतो, आपण कुणी जेवायचे राहिला असाल तर बाजूला जेवायची व्यवस्था आहे, कृपया कुणीही लाजू नका. ज्याला जेवायचं आहे त्याने त्या ठिकाणी जाऊन बसा, आमची मंडळी तिथं वाढायला तयार आहे. कृपया सर्वांना विनंती करतो. आणि आमच्या भारत माता सेवा समितीचे राष्ट्रीय सचिव आदरणीय दासरावजी हंबर्डे साहेब आपल्याला या भारत माता सेवा समितीच्या विषयावर एक दोन मिनटं, जास्तीचं नाही तर एक मार्गदर्शन दोन मिनटाचं ते करणार आहेत. कृपया सर्वांनी त्यांचं मार्गदर्शन ऐकून घ्यावं आणि तदनंतर दोन्ही भजनी मंडळांनी दिलेल्या संहितेचं पालन करावं आणि आमचे कर्ण मधुरतेनं ज्ञानानं तृप्त करावं अशी आपल्याला विनंती आहे. आणि याच ठिकाणी सकाळच्या सकाळी 8 वाजता म्हणण्यापेक्षा आता परिस्थितीनुसार आपण तो निर्णय घेऊ. या ठिकाणी महंत साध्वी नाथकन्या मुक्ताई माता या मातेचं प्रवचन रूपी उद्या सकाळी सेवा आहे. आता ती सेवेचा वेळ कदाचित आपल्या कार्यक्रमाच्या प्रसंगावर अवलंबून आहे, 11:00 होईल किंवा नंतर होईल, परिस्थितीनुसार आपण पाहू. पण उद्या मुक्ताईचं या ठिकाणी सुंदर प्रवचन आहे, त्या अगोदर आपण सुद्धा आम्हाला आपला चढता क्रम त्या प्रवचनापर्यंत जसा देता येईल आपल्याला तसा आपण देण्याचा प्रयत्न करावा, एवढीच आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो. आणि आदरणीय दासरावजी हंबर्डे साहेब यांना मी विनंती करतो, आपण 2 मिनिटं मार्गदर्शनपर बोलावं. आज आपल्या या मेंढका नगरीमध्ये सद्गुरु श्री श्री हवा मल्लीनाथ बाबा यांच्या आश्रमामध्ये दरवर्षीप्रमाणे आपण या ठिकाणी श्री महादेवलिंग मल्लीनाथ देवस्थान चा हा 23वा वर्धापन दिन आपण साजरा करत आहोत. दरवर्षी थंडीच्या दिवसामध्येच हा आपला कार्यक्रम असतो. थंडीमध्येही तुमची जी भजनी मंडळी आहे ही ज्ञानाचा सागर आपल्या कानापर्यंत पोहोचते. हे ज्ञानरूपी ज्ञान अध्यात्माचं सर्वव्यापी सगळ्यांसाठी आनंददायी असतं. भक्तीबरोबरच देवाची भक्ती करत करतच देशाची देशभक्ती करावी या उद्देशाने सद्गुरु श्री श्री हवा मल्लीनाथ बाबांनी जय भारत माता सेवा समितीची स्थापना केली आहे नवी दिल्लीला. यामध्ये 29 राज्यातले वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक घेऊन ती समिती स्थापन केली आहे. ही समिती देशाचा सर्वांगीण विकास व्हावा, कृषी, शैक्षणिक, आध्यात्मिक आणि राष्ट्रीय एकात्मता या विविध विषयावरती घेऊन ही देशभर कार्य करते आहेत. हिच्या पूर्ण देशभरामध्ये काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत शाखा आहेत. आणि सद्गुरु श्री श्री बाबांचं म्हणणं एकच आहे की आपली जी भक्ती आहे केवळ भक्ती करून चालणार नाही तर ही भक्तीची जी शक्ती आहे ही देशाच्या कुठेतरी कामाला आली पाहिजे म्हणून आपण ही समिती स्थापन करून हिचं कार्य चालू केलेलं आहे. या समितीमार्फत वेगवेगळे उपक्रम राबविले जातात, वेगवेगळे कार्य केले जातात. आता आपण मागेच बघितलं आहे की देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाले आणि त्याचा आपण आझादी का अमृत महोत्सव वर्ष आपण मागच्या 15 ऑगस्टला आपण साजरा केला आहे. परंतु हे करत असताना आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालं आहे आपला आझादी का अमृत महोत्सव आता सुरू झालेला आहे मागच्या 17 सप्टेंबर मराठवाड्याचा विशेष. म्हणून आपल्याला ह्या कार्यक्रम घेत असताना वेगवेगळे उपक्रम या समितीमार्फत राबविले जातात. पण आझादी का अमृत महोत्सव हा 17 सप्टेंबर आपण निजामाच्या जोखडीतून स्वातंत्र्य झालो म्हणून जिथे जिथे बाबाचे आश्रम आहेत
त्या प्रत्येक आश्रमावरती या समितीमार्फत वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. सकाळी आपल्या या ठिकाणी ध्वजारोहण होणार आहे, त्याच्यानंतर राष्ट्रगीत होणार आहे आणि साध्वी मुक्ताई यांची निवड समितीवर केली आहे आणि त्या उद्या या देशभक्तीपर प्रवचन करणार आहेत. म्हणून आता काळ बदलत चाललेला आहे, काळानुसार आपल्याला बदलत जावं लागणार आहे. म्हणून आपण सर्वजण संघटित होणं अतिशय आवश्यक आहे. देशाची परिस्थिती वेगवेगळ्या मार्गाने वेगवेगळी होत चाललेली आहे. म्हणून ज्या ज्या वेळेस देशावरती संकट आला, देशावरती आघात झाला, त्या त्यावेळेस साधू संतांनीच देशाचं संरक्षण केलं आहे. म्हणून या साधू संतांच्या प्रक्रियेमध्ये आपण भजनी मंडळीसुद्धा आहात, आपण प्रबोधनाचं काम करता, राष्ट्रभक्तीचं काम करता. म्हणून आपल्या भजनाने माझी विनंती आहे की आपण जेव्हा जेव्हा आपलं भजन चालू होईल किंवा समाप्ती होईल तेव्हा आपण राष्ट्रगीताने त्याची सांगता करावी किंवा सुरुवात करावी. आणि याच्यातला एखादा अध्याय आपण राष्ट्रभक्तीवरती, जसं संत तुकडोजी महाराजांनी कार्य केलं राष्ट्रभक्तीचं, तसंही आपल्या भजनामधून दोन्ही भजनी मंडळाला माझी विनंती आहे की आपणही थोडंफार राष्ट्रभक्तीपर जनजागृतीचं कार्य करावं, जेणेकरून सर्वांना त्याची उभारी मिळेल आणि प्रत्येकाच्या मनात देशाबद्दल प्रेम आस्था निर्माण होईल आणि संघटित होऊन एक होऊन आपण देशाचं संरक्षण म्हणा, आपण देशाची सेवा करू शकतो. आणि म्हणून आपण हा आझादी का अमृत महोत्सव आपला जो 17 सप्टेंबरपासून सुरू झाला आहे, पुढच्या वर्षी 17 सप्टेंबर भजनी मंडळीने आपण या आपल्या कार्यातून समाजाला प्रबोधनाचं काम करावं अशी मी आपल्याकडून अपेक्षा बाळगतो. आतुरतेने सर्व भजनी मंडळ साधक आपलं भजन ऐकायला आतुर आहेत. मी जास्तीचा वेळ घेत नाही. उद्या सकाळी झेंडावंदन होणार आहे, या ठिकाणी तिरंगा झेंडा फडकवून आपण आझादी का अमृत महोत्सवाला या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. म्हणून हे बाबांचं जे कार्य आहे, प्रत्येकाने आपाप ज्या परिणाम आपल्याला साध्य होईल तेवढा आपण या राष्ट्रभक्तीमध्ये कार्य करावं अशी आपल्याकडून अपेक्षा बाळगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. Thank you.